आपण या दोन खेळण्यातील कार घेतल्या आहेत मी त्यातील एका कारला माझ्या हाताने ढकलते आणि दुसऱ्या कारला चुंबकाच्या सहाय्याने ढकलते या दोन्ही हालचालींमध्ये काही फरक आहे का कोणता आता आपण दुसरे उदाहरण पाहूया मी कागदाचे तुकडे माझ्या हाताने उचलते आणि दुसरीकडे मी तेच तुकडे कंगवा माझ्या केसांवर फिरवून मग त्या कंगव्याच्या सहाय्याने उचलते आता तुम्ही या दोन्ही हालचालींमधील बदल सांगू शकता का कारची हालचाल आणि कागदाचे तुकडे हाताने उचलणे म्हणजेच प्रत्यक्ष वस्तू उचलणे होय तर दुसऱ्या उदाहरणात कार हलवण्यासाठी चुंबकाचा आणि कागदाचे तुकडे हलवण्यासाठी स्थिर विद्युत शक्तीचा वापर केला आहे आपल्याला माहिती आहे की दोन सारख्याच ध्रुवांमध्ये उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुव अनाकर्षण असते म्हणजेच एकमेकांपासून विरुद्ध जाण्याची प्रवृत्ती असते कारला जोडलेले लहान चुंबक आणि हातात धरलेल्या चुंबकाच्या सारख्याच ध्रुवाची टोके समोरासमोर नेली असता त्यांच्यात अनाकर्षण निर्माण होते केसांवरून फिरवलेला कंगवा कागदाचे तुकडे उचलतो केसांवरून कंगवा फिरवल्याने कंगव्यामध्ये इलेक्ट्रॉन्स निर्माण होतात हे इलेक्ट्रॉन्स कंगव्याशी संबंधित असतात हे इलेक्ट्रॉन्स हालचाल न करता स्थिर असतात कारण त्यांच्यावर जो भार काम करतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक शक्ती असे म्हणतात तुम्हाला माहितीच आहे की एखादी वस्तू हलवण्यासाठी अतिरिक्त शक्ती किंवा अतिरिक्त बलाची आवश्यकता असते या उदाहरणामध्ये आपण पाहिले की यात फक्त दोनच प्रकारच्या शक्तींचा उपयोग होतो त्या शक्ती म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बल अशा आहेत जेव्हा कोणतेही बल हे वस्तूला प्रत्यक्ष स्पर्श करून वापरले जाते तेव्हा त्याला संपर्क बल असे म्हणतात जेव्हा बल कोणत्याही स्पर्शाशिवाय किंवा वस्तूला हात न लावता वापरले जाते तेव्हा त्याला असंपर्क बल असे म्हणतात हे फळ खाली पडताना त्यावर कोणते बल कार्य करते हे तुम्हाला सांगता येईल का आपल्या पृथ्वीतलीच शक्ती तिच्याकडे कोणतीही वस्तू आकर्षित करते ही गुरुत्वाकर्षण शक्ती तिला खाली खेचत आहे हे कोणते बल आहे हे संपर्क बल आहे की असंपर्क बल आहे तुमच्या मित्रमैत्रिणीच्या सहाय्याने हे शोधून काढा आता आपण संपर्क आणि असंपर्क बलाविषयी शिकलो आता काही उदाहरणातून ते कोणते बल आहे ह्याचे वर्गीकरण करूया एक कुत्र्याला ओढून नेणारा मालक दोन लाथ मारून उडवलेला फुटबॉल तीन वजन उचलणारा माणूस चार बॅटने फटकावलेला बॉल पाच फ्रिजचे दार आपोआप बंद होणे सहा शीतपेय चार्ज केलेल्या पी व्ही सी पाईपच्या सहाय्याने हलवणे सात एकमेकांशी भांडणारी किंवा मारामारी करणारी मुले आठ कुस्तीचा खेळ चुंबकीय बल इलेक्ट्रोस्टॅटिक बल आणि गुरुत्वाकर्षण बल ही बले असंपर्क बले आहेत स्नायूंचे बल हे संपर्क बलाचे उत्तम उदाहरण आहे घर्षण आता मी ही कंपास बॉक्स ढकलण्याचा प्रयत्न करते ही ढकलण्यासाठी काहीतरी कार्य करावे लागते कंपास बॉक्स पुढे जाण्यापासून कोणती गोष्ट रोखते आता मी कंपास बॉक्स ओढते मी त्यासाठी बलाचा वापर करते माझ्या बलाची दिशा ही तुमच्या उजव्या हाताला आहे लावलेल्या बलाच्या विरुद्ध एक बल काम करत आहे त्यालाच घर्षण बल असे म्हणतात दोन वस्तू एकमेकींकडे सरकत असतात त्यावेळी त्यांना रोखणारे एक बल काम करत असते त्याला घर्षण बल असे म्हणतात घर्षण बल हे कोणत्याही हालचालीच्या विरुद्ध दिशेने काम करते जर हालचाल या दिशेने होत असेल तर घर्षण त्याच्या विरुद्ध दिशेने होते एखाद्या यंत्राची कार्यक्षमता घर्षणामुळे कमी झाली आहे असे खूप वेळा होते असे असले तरी घर्षण अतिशय गरजेचे आहे उदाहरणार्थ खेळ स्क्रू प्लायर बोल्ट इत्यादींसाठी हे बल अतिशय उपयुक्त असते घर्षणाशिवाय आपण चालू शकत नाही वायलिन वाजवू शकत नाही पाण्याने भरलेला ग्लास उचलू शकत नाही आता आपण कंपस बॉक्स लाकडी फळीवर ठेवूया मी कंपस बॉक्सला माझ्या बोटाने खाली ढकलण्याचा प्रयत्न करते ही काही सोपी हालचाल नाही तिथे घर्षण असते मी कंपस बॉक्सला दोरा बांधते आणि तिला माझ्याकडे खेचते आता मी इथे काही नाणे टाकते नाण्यांचे वजन कंपस बॉक्सला पुढे नेईल जेव्हा नाण्यांची संख्या आठ होते तेव्हा कंपस बॉक्स तुमच्या उजवीकडे सरकते कंपस बॉक्स आणि फळीमध्ये होणारे घर्षण कसे कमी करता येईल थोडा विचार करा फळीच्या पृष्ठभागावर थोडी फेस पावडर टाका आता पृष्ठभाग गुळगुळीत झाला आहे आता कंपस बॉक्स हलवण्यासाठी कमी नाणी लागतील आता कंपस बॉक्स हलवण्यासाठी आठ ऐवजी सहा नाणी लागली या कंपस बॉक्स ऐवजी एखादी प्लास्टिकची बॉक्स हलवण्यासाठी मला तेवढीच नाणी लागतील का प्लास्टिकची बॉक्स हलवण्यासाठी मला आणखी कमी नाणी लागतील घर्षणाची तीव्रता दोन्ही वस्तूंचे पृष्ठभाग किती खडबडीत आहेत यावर अवलंबून असते पृष्ठभाग जेवढा अधिक खडबडीत तेवढे अधिक घर्षण होते घर्षणाने उष्णता निर्माण होते तुम्ही तुमचे दोन्ही हात वेगाने एकमेकांवर घासले तर तुम्हाला ते गरम झालेले जाणवतील आता मी हातावर थोडे लोणी लावते हे लोणी वितळायला थोडा वेळ लागेल मी माझे हात एकमेकांवर घासून लोणी हातावर घेतल्यावर ते लवकर वितळते आता आपण ही कंपस बॉक्स घेऊया कंपस बॉक्सला टेबलावर हळूच धक्का देऊन सरकवूया आता टेबलवर ज्याप्रमाणे पावसाचे पाणी पडते तसे थोडे पाणी शिंपडूया आता त्या पाण्यात आत काही थेंब गोडे तेलाचे घालून कंपास बॉक्सला पुन्हा थोडा धक्का देऊया आता काय होईल अशीच परिस्थिती पावसाळ्यात रस्त्यांवर होते रस्ते ओले असतात आणि रस्त्यांवर गाड्यांमधून ऑइल सांडलेले असते रस्त्यावर ऑइल सांडलेले असताना त्यावरून गाडी चालवणे हे अतिशय धोकादायक असते अशावेळी या रस्त्यावरून गाडी घसरून अपघात होण्याची जास्त शक्यता असते आता मी कंपस बॉक्सवर हे डस्टर ठेवते डस्टरचा सगळा पृष्ठभाग कंपस बॉक्सच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतो का म्हणजे शंभर टक्के पृष्ठभाग संपर्कात आहे का खरं तर नाहीच अगदी सूक्ष्म पातळीवर असे दिसते की अगदी लहानसा भाग हा एकमेकांच्या संपर्कात येतो हे दृश्य एखाद्या पर्वत आणि दरीसारखे दिसते आहे घर्षण हे एक उपयुक्त बल आहे आपल्या पायातील बूट जेव्हा रस्त्याला घासतात तेव्हा घर्षण झाल्यामुळे आपण पाय घसरून पडण्यापासून आपले संरक्षण होते आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणारे असे प्रसंग शोधून काढा जिथे घर्षण हे उपयुक्त बल ठरते संतुलित आणि असंतुलित बले आता मी हा दोरा या डस्टरला बांधते जेव्हा मी दोरा वर उचलते तेव्हा दोरा ताणला जातो का डस्टरचे वजन दोऱ्याला ताण देते आणि दोरा डस्टरला वर खेचण्याचा प्रयत्न करतो जर डस्टरचे वस्तुमान शंभर ग्रॅम असेल तर डस्टरला पुन्हा त्या जागी ठेवण्यासाठी मला किती बल लागेल जर डस्टरचे वस्तुमान शंभर ग्रॅम असेल तर त्याचे वजन सुमारे एक न्यूटन असते वजन बरोबर वस्तुमान गुणिले जी म्हणजेच गुरुत्वाकर्षणामुळे तयार होणारे त्वरण ज्यांची किंमत नऊ पूर्णांक आठ मीटर प्रति चौरस सेकंद असते शंभर ग्रॅम बरोबर शून्य पूर्णांक एक किलोग्रॅम म्हणून वजन बरोबर एम गुणिले जी बरोबर शून्य पूर्णांक एक किलोग्रॅम गुणिले नऊ पूर्णांक आठ मीटर प्रति चौरस सेकंद जे सुमारे एक न्यूटन असते जर मी ताणकाटा घेतला आणि दाब मोजला तर तो एक न्यूटन आहे हा दाब अगदी डस्टरच्या वजनाइतकाच आहे आपण असे म्हणू शकतो की दोऱ्याला दिलेला ताण आणि डस्टरचे वजन दोन्हीही सारखेच आहे म्हणजेच वस्तूचे वजन आणि विरुद्ध दिशेने लावलेले बल हे संतुलित बल आहे आता आपण एक लाकडी ठोकळा पाण्यात टाकू तो पाण्यावर तरंगतो लाकडी ठोकळा पाण्यावर तरंगतो कारण त्यावर पाण्याद्वारे वरच्या दिशेने लावलेल्या बलाने ठोकळ्याचा पृष्ठभाग संतुलित केला आहे त्यालाच द्रवाचे ऊर्ध्वगामी बल असे म्हणतात ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया हा ठोकळा पाण्यात बुडण्यासाठी मला त्या ठोकळ्याला जड करावे लागेल का मी त्यावर काही वजन वाढवू का आता आपण त्यावर दहा रुपयांची नाणी ठेवूयात नाणी ठेवल्यावर त्यावरचा दाब संतुलित राहिला नाही त्यावरील बलं असंतुलित झाली आहेत जेव्हा लाकडी ठोकळ्यावर वजन वाढवले तेव्हा लाकडी ठोकळा पाण्यामध्ये बुडाला जर मी लाकडी फळीवर एक पुस्तक ठेवले तर गुरुत्व बल पुस्तकाला खाली ढकलते लाकडी फळी पुस्तकाला वरच्या दिशेने म्हणजेच ऊर्ध्व दिशेने ओढते ही दोन्ही बलं सारखीच असतात वजन सारखे असले तरी दिशा विरुद्ध असल्याने पुस्तक हे समतोल स्थितीत राहते पुस्तकावर कोणतेही दुसरे बल काम करीत नाही पुस्तक जसेच्या तसे त्याच जागेवर आहे आता मी रायटिंग पॅड म्हणजेच लिहिण्यासाठी लागणारा पुठ्ठा तो घेऊन त्यावर पुस्तक ठेवले जर या पुठ्याचे एक टोक थोडेसे उचलले तर काय होईल काही वेळाने पुस्तक खाली घसरून येईल पुस्तक खाली घसरून येताना जमिनीशी झालेला ठराविक कोन हा महत्त्वाचा आहे पुस्तक लगेच खाली घसरून आले नाही तर काही वेळाने खाली घसरले असे का पुस्तकाला खाली घसरण्यापासून रोखणारे बल हे घर्षण आहे हे एक असंतुलित बल आहे ज्याने पुस्तकाची स्थिती बदलली आहे असंतुलित बल हे वेग निर्माण करते काही काळाने हे थांबते आता मी रायटिंग पॅडवर काडेपेटी ठेवते ही काडेपेटीही पुस्तकाप्रमाणे खाली घसरून येताना तेवढाच कोण तयार होईल का तुम्ही वस्तूवर असणारे बल संतुलित की असंतुलित हे ओळखू शकता का यासाठी पहिले म्हणजे तुम्ही वस्तूंवर काम करणारे बल आणि त्याची दिशा शोधली पाहिजे दोन सारखेच परिमाण असलेले दाब विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ते संतुलित असतात जेव्हा त्यांची परिमाणे वेगवेगळी असतात तेव्हा दाब असंतुलित असतो तुम्ही रस्सी खेच हा खेळ खेळलाच असाल जोपर्यंत दोरीच्या दोन्ही बाजूला समान बल असते तोपर्यंत दोरीचे केंद्र एकाच ठिकाणी स्थिर असते जेव्हा बल असंतुलित होईल त्यावेळी ज्या बाजूचे बल जास्त असते ती बाजू किंवा त्या बाजूला असणारा गट जिंकतो सारांश अनाकर्षण दोन सारख्याच ध्रुवांमध्ये उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुव अनाकर्षण निर्माण होते चुंबकाच्या सारख्याच ध्रुवाची टोके समोरासमोर नेली असता त्यांच्यात अनाकर्षण निर्माण होते संपर्क बल जेव्हा कोणतेही बल हे वस्तूला प्रत्यक्ष स्पर्श करून वापरले जाते तेव्हा त्याला संपर्क बल असे म्हणतात असंपर्क बल जेव्हा बल कोणत्याही स्पर्शाशिवाय किंवा वस्तूला हात न लावता वापरले जाते तेव्हा त्याला असंपर्क बल असे म्हणतात बल हे परिमाण आणि दिशा यामध्ये व्यक्त केले जाते बल ही सदिश राशी आहे लाकडी ठोकळा पाण्यावर तरंगतो कारण पाण्याद्वारे वरच्या दिशेने लावलेल्या बलाने ठोकळ्याचा पृष्ठभाग संतुलित केला जातो त्याला द्रवाचे ऊर्ध्वगामी बल असे म्हणतात पारिभाषिक शब्द संपर्कबल असंपर्कबल उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव आकर्षण अनाकर्षण गुरुत्वाकर्षण इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोस्टॅटिक चुंबकीय बल एक न्यूटन